नेकीगर दर्या मंडळ तुम्हाला चांगले करायचं आहे ना, तुम्ही काम करा, विसरून जावा। लोक फार हुशार आहेत, लोकांना सगळं लक्षात येत असतं, त्यांना सगळं कळत असतं। तुमची जर कामाची तडफ असेल, तुम्ही जर प्रामाणिकपणे काम करत असाल, तर नक्की लोक त्या कामाचं श्रेय तुम्हाला बिन मागता सुद्धा देतात, हे आजपर्यंत आपण बघितलेलं आहे। पण त्याचं जर श्रेय मी केलं म्हणून एकटं जर घेत असतील, तर ते फार लाजीरवाणी आणि कमीपणाची गोष्ट। मी काहीतरी वेगळा प्रयत्न करतो, मी म्हणल्यानंतर पाणी सोडलं जातंय ही जी भूमिका, प्रत्येक वेळी मग तुम्हीच फोन करायचा आणि तुम्ही फोन केल्यानंतरच पाणी सुटणार असेल, तर मग बाकी ह्या सगळ्याला अर्थच नाही आहे। तुझं राजकीय वय माझ्या वयाबरोबर आहे। मला तर असं वाटतं की तुम्ही सगळे जे आहात त्यांना ठणकावून सांगायला पाहिजे की नाही, हे हक्काचं आमच्या जिल्ह्याचं पाणी आहे, हे तुम्ही अडवूच शकत नाही। ते अडवलं तर मी राजीनामा देईन किंवा मी सरकारमध्ये, मी आणखी काय तर कुठली वेगळी भूमिका घेईन। सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा। शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत। बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट्स आपल्यासाठी। रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक, प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स। आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा। आज 10 दिवस झालं जो जिल्ह्यामध्ये शेतीच्या पाण्याचा किंवा कोयनेतून पाणी सोडण्याच्या संदर्भात जो प्रश्न गाजतोय आणि त्याच्यामध्ये सगळेजण आपापल्या पद्धतीनं भूमिका मांडतात। आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाच्या बरोबर काम करणाऱ्या आमची पण भूमिका इथं मांडणं क्रमप्राप्त आहे आणि ती भूमिका या निमित्ताने मी मांडतोय। खरं पाहिलं तर पाण्यासाठी एवढं राजकारणच घडू नये असं मानणारा मी एक छोटा कार्यकर्ता आहे। कारण की काही गोष्टी अशा ठरलेल्या आहेत, काही गोष्टी बऱ्याच वर्ष अभ्यास करून काही गोष्टी ठरवलेल्या आहेत। कुठल्या जिल्ह्याला किती पाणी द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे, कुठल्या कुठल्या टप्प्यामध्ये द्यायचं आहे, त्याची रूपरेषा सगळी ऑलरेडी ठरलेली आहे। आणि मग हे सगळं ठरलेलं असताना कुणाला तर वाटतंय म्हणून, कुणाला तरी आपलं काहीतरी माझं वेगळं अस्तित्व राजकारणात आहे, मी काहीतरी वेगळं करतो हे दाखवण्याच्या दृष्टिकोनातून काही लोक जर असं काहीतरी वेगळे पण करत असतील आणि ह्या पाण्याचं राजकारण करत असतील आणि या सांगली जिल्ह्यातील जनतेला वेठीस धरत असतील, तर त्या दृष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय। अशी भूमिका ती घेतली नाही पाहिजे असे आमचं इथं मत आहे। ज्येष्ठ मंत्री आहेत शंभूराज देसाई साहेब, तर त्यांच्याबद्दल बोलणं माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्याला शोभणार नाही, पण जे साहेबांनी मागच्या 8 दिवसामध्ये जी भूमिका घेतली त्याच्यावरून असं आम्हाला वाटते की काहीतरी ठरवून म्हणजे प्री ज्युडिस माइंडनं काहीतरी ते काम करतात का काय असं पण एका दृष्टिकोनानं वाटतं। आणि दुसऱ्या बाजूला इथं त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या त्यांचे सहकारी जे कोण आहेत त्यांना हे जर श्रेय मिळावं यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे का काय अशी परिस्थिती आपल्या सगळ्यांना निदर्शनास आली आहे। काल आदरणीय संजय काकांनी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये एक व्हिडिओ आपल्या सर्व प्रसार माध्यमाला दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला की ते शंभूराज देसाई म्हणतात की इथल्या आमदारांनी भाऊनी मला सांगितलं, सातत्याने मला फोन केला आणि मग अनिल भाऊ म्हणतायत म्हणून, अनिल भाऊ सांगतायत म्हणून आम्ही पाणी सोडतोय अशी जी भूमिका त्यांनी घेतली, तर अत्यंत चुकीची आणि सगळ्यांना त्यातल्या त्यात सामान्य जनतेला न पटणारी किंवा त्यांच्यावरती कुठं तर आपण उपकार करतोय, कुठं तर त्यांच्यावरती आपण फार मोठं काहीतरी करतोय अशी जी अपेक्षित नसते। नेकीगर दर्या मंडळ तुम्हाला चांगलं करायचं आहे ना, तुम्ही काम करा, विसरून जावा। लोक फार हुशार आहेत, लोकांना सगळं लक्षात येत असतं, त्यांना सगळं कळत असतं। तुमची जर कामाची तडफ असेल, तुम्ही जर प्रामाणिकपणे काम करत असाल, तर नक्की लोक त्या कामाचं श्रेय तुम्हाला बिन मागता सुद्धा देतात, हे आजपर्यंत आपण बघितलेलं आहे। असंच असतं तर कैलासवासी संपतराव देशमुख साहेबांनी हे टेंबूच जनक म्हणून किंवा मूळ टेंबू योजना त्यांच्यापासून सुरुवात झाली। मग कैलासवासी डॉक्टर पद्राव कदम साहेब असतील, त्यावेळेचे हे सगळे अपक्ष आमदार ज्यांनी युतीला पाठिंबा दिला ते सगळे आमदार असतील। त्यानंतर मग अनिल भाऊ काही काळामध्ये आपल्या भागाचं नेतृत्व करत होते, त्यानंतर सदाशिव भाऊंनी 10 वर्ष नेतृत्व केलं, कैलासवासी गणपतराव देशमुख असतील, त्यातही चळवळीमध्ये काम करणारे सगळे नेते मंडळी असतील, कैलासवासी आर आर बाबांनी आरफची योजना इतकी मोठी योजना अत्यंत चांगल्या पद्धतीनं संकल्पना मांडली ते सत्यात उतरवायचं काम केलं, अशा अनेक मातब्बर मंडळींनी त्या त्यावेळी आपल्या पद्धतीनं फार मोठं काम उभारलं।
मधल्या गावातील प्रतीक पाटील राज्यमंत्री होते केंद्रामध्ये, त्यांनी त्यांच्या पद्धतीने केंद्रातून या टेंगू योजनेला, या परिसरातील पाणी योजनेला पैसे आणायचा प्रयत्न केला. त्यानंतर आदरणीय संजय काकाने त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं कृषी संजीवनी योजनेमध्ये या योजनेचा समावेश केला. कोठ्यान रूपाचा निधी नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणायचा प्रयत्न केला अनेक जणांनी. मग मी म्हणेन इथल्या शेतकरी शोषित हर एकानं सोसलं हे सुद्धा काही थोडं नाही, त्यांनी सोसलं. आमच्यासारख्यांना अनेक वेळा निवडणुकीमध्ये मदत केली, आमच्या पाठीशी उभा राहिले, आम्हाला अनेक वेळा निवडून आणलं, अनेक गोष्टी केल्या. आमच्यावरती विश्वास ठेवला की आम्ही म्हणे की ह्या निवडणुकीनंतर पाणी देतो, त्या निवडणुकीने पाणी देतो. 20-30 वर्ष आमच्यासारख्यांच्या पाठीमागे सगळेजण उभा राहिले, सोसलं, थांबले. त्या सगळ्यांच्या प्रयत्नाने, मग माझे पत्रकार मित्र असतील, अनेक सामाजिक संघटना, त्या सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केल्यानंतर मग हे पाणी आज आपल्या शिवारामध्ये येत आहे. मग त्याचं जर श्रेय मी केलं म्हणून एकटा जर घेत असतील तर हे फार लाजीरवाणं आणि कमीपणाची गोष्ट आहे. उलट आपण नेहमी अशी भूमिका मांडली की कुणी एकट्यानं म्हणून हे काम होण्यासारखं नाही, हे काम हे जॉईंटली आणि सर्वली सगळ्यांनी मिळून केलेलं काम आहे आणि त्या कामाचा श्रेय हे सर्वांना जातं अशी आपण भूमिका त्यावेळी मांडली. आणि आता तर ह्या पाण्याचा प्रश्न होता, तो हक्काचा पाण्याचा प्रश्न होता. ह्याच्यासाठी काय तर वेगळं काय तर कुणी सांगायचं, कुणी बोलायचं, कुणी मागायचं असा काही याच्यामध्ये विषय नव्हता. आपल्या सांगली जिल्ह्याला 35 PMC पेक्षा जास्त पाणी त्या कोयना धरणामध्ये रिझर्व आहे. त्याच्यातलं पाणी टप्प्याटप्प्यानं सोडायची रूपरेषा किंवा त्याचं सगळं वेळापत्रक हे शासनाच्या काय अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने ठरवलेलं आहे. पाणी सोडण्यासाठी मी काय तर वेगळा प्रयत्न करतो, मी म्हटल्यानंतर पाणी सोडलं जातंय ही जी भूमिका इथं मांडली गेली, मग देसाई साहेब असतील नगर आदरणीय अनिल भाऊ असतील, ही भूमिका खरं योग्य नाही. मग आता फक्त 2 PMC पाणी तुम्ही सांगितल्यानंतर सुटलेलं आहे, जवळजवळ 28 PMC पेक्षा जास्त पाणी अजून सुटणार आहे. पुढच्या 6-7 महिन्यामध्ये हे पाणी सुटणार आहे. मग प्रत्येक वेळी मग तुम्हीच फोन करायचा, तुम्ही फोन केल्यानंतरच पाणी सुटणार असेल तर मग बाकी ह्या सगळ्याला अर्थच नाही आहे. मग त्या उद्वेगानं किंवा एखाद्या पत्रकारांना मग जे काकांना विचारलं की असं जर होणार असेल तर मग काय करणार, तर त्यावेळी तुम्ही सांगितलं की संघर्ष करायला तयार आहे, मी राजीनामा देऊन सुद्धा सरकारच्या विरोधात जनसामान्य शेतकऱ्यांसाठी उभा राहतोय. त्याचा सुद्धा तुम्ही जे हसत केलं किंवा त्याला सुद्धा अगदी 2 महिन्यावरती निवडणूक आली आणि मग राजीनामा आता द्यायचं की काम आहे, सुटलेल्या प्रश्नासाठी राजीनामा द्यायचे, अशी जी तुम्ही अगदी सहजवारी ह्या गोष्टीला सगळ्यांना घेतलं त्याचं सुद्धा आम्ही या निमित्तानं निषेध करतो. हे बरोबर नाही आहे भाऊ. तुम्ही तुमचं राजकीय वय माझ्या वयाबरोबर आहे. मला तर असं वाटतं की तुम्ही आता एकनाथ शिंदे साहेबांच्या अगदी जवळचे आणि विश्वासू सहकार्यापैकी आहात. सांगली जिल्ह्याचा हा पाण्याचा प्रश्न उद्भवलाच नाही पाहिजे, मग तो पुढे आलाच नाही पाहिजे होता अशी भूमिका तुमची पाहिजे होती. जर देसाई साहेब जर तिथलं पाणी सोडत नसतील तर तुम्ही सगळे ज्या त्यांना खणकावून सांगायला पाहिजे की नाही हे हक्काचं आमच्या जिल्ह्याचं पाणी आहे, हे तुम्ही अडवूच शकत नाही. ते अडवलं तर मी राजीनामा देईन किंवा मी सरकारमध्ये, मी आणखी काय तर कुठली वेगवेगळी भूमिका घेईन. तुम्ही विनंती करायला सुद्धा काम नव्हतं, तुमच्या 100% तिथं ऐकलं जाईल किंवा जातं हे असं आम्ही ऐकून आहे. खरं तर एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही फार छोटं करून ठेवलं असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे, कारण की फक्त 40 आमदारांचे ते मुख्यमंत्री आहेत का काय असं आज राज्यामध्ये परिस्थिती बघायला मिळते. एका बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, कोण माझ्या पक्षाचा आहे का, कोण माझ्या बरोबर काम करतो का, तो कोण माझ्याबरोबर येईल का अशी भूमिका न ठेवता प्रामाणिकपणे सर्वांना मदत करायची भूमिका ठेवलेली आहे. मागच्या आठवड्यात ज्यावेळी आम्ही दादांना भेटलो, दादांनी आम्हाला सांगितलं की ह्या तिन्ही पक्षांना एकत्रित आपण एकत्रित राहून पुढच्या सगळ्या निवडणुका आपण लढवणार आहे. लोकसभेला तर नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायमध्ये अजितदादांनी सांगितलं की आपल्याला फार मोठा वाटा त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. मग आमच्या पक्षाची भूमिका जर सरीतोड असेल आणि सगळ्यांना बरोबर घेऊन एका विचारानं जायचं असेल तर तुम्ही असे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भाऊ अजिबात हे करू नका. ह्या ह्याच्यामध्ये माझ्यामध्ये जिल्ह्यामध्ये आता शेतकरी किंवा सगळ्यांच्या मध्ये तुम्ही याचे खलनायक आहेत का काय अशी परिस्थिती या निमित्तानं निर्माण झालेली आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या एवढ्या राजकीय प्रगल्भतेचा, आपल्या राजकीय ज्येष्ठत्वाचा अशा या कुठल्या विषयामुळं त्याला कमीपणा येऊ नये असं एक भूमिका या निमित्तानं मी मानतो. माझ्या भूमिकेचा व्यक्तिशः तुमच्यावरती किंवा तुमच्या केलेल्या कामावरती माझी टीका टिप्पणी करायची मला या निमित्तानं नाही आहे. मला फक्त सांगायचं आहे की आपल्या हक्काच्या ज्या गोष्टी आहेत ज्या मिळाल्याच पाहिजेत आणि त्या रुटीनं मिळत आल्या. ह्याच्या आधी काय असे प्रश्न निर्माण झाले नाही का, दुष्काळ सदृश्य किंवा दुष्काळी परिस्थिती ह्याच्या आधी नव्हती का,
मग ह्याच्यात असंच कठोर होतं का की कुणीतरी तुम्ही फोन करायचा मुख्यमंत्री मोदींना करा, त्या त्या तत्कालीन जे कोण असतील त्याच्या पालकमंत्र्यांना फोन करा आणि कुणाला फोन करा आणि मग त्यांनी ते दारं खोलायचे आदेश द्यावा मग पाणी असं कधीच कधी नव्हतं. अनेक वेळ डॉक्टर पद्मराव कदम साहेब होते आम्ही जुने राज्याला आठवते आम्हाला त्यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खातं होतं. कितीतर पुरोगामी निर्णय अगदी आज संध्याकाळी साहेबांना सांगितलं उद्या सकाळी मंत्रिमंडळाच्या त्या उप समितीचे साहेब अध्यक्ष होते झट झट निर्णय व्हायचे. त्यावेळी असं ते साहेब म्हणायचे मला कोणी सांगू दे मला कोणतरी बोलू दे मग मी म्हणतोय म्हणून मी सांगतोय असे कधीच साहेबांनी निर्णय घेतले नाही. त्यामुळे साहेब जाऊन सुद्धा साहेबांचं नाव आज निघतं आणि हे असे कामातून माणूस अजरामर होतो तसं काम आपल्या सगळ्यांच्याकडून आम्हा सगळ्यांना अपेक्षित आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा विनंती करतो की ह्याच्या मध्ये राजकारणाचा कुठलाही विषय आपल्याला घ्यायचा नाही पण भविष्य काळात अशी कुठली गोष्ट घडू नये आणि सर्वसामान्य जनतेला जी आता दुष्काळ म्हणून ओरपळते त्याला त्रास न होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या हक्काचं सांगली जिल्ह्याचं पाणी जे ठरले वेळापत्रकाप्रमाणेच मिळालं पाहिजे ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. आणि तसं जर नाही झालं तर आम्ही आमचे नेते आदरणीय अजितदादांच्या पाठीमाग किंवा त्यांच्या कानावरती हा विषय घालून आम्ही दादांच्याकडून त्यासाठी मग माननीय मुख्यमंत्री मोदींच्याकडे जायचं असेल आणि कुणाकडे जाऊन हे गोष्टी परत घडू नये यासाठी काय प्रयत्न करायचा असेल ते करण्याची भूमिका आम्ही मांडतोय. आपला सांगली जिल्हा हा तसा वैचारिक प्रगल्भदृष्ट्या फार वैचारिक प्रगल्भतेचा म्हणा किंवा सगळेच नेतेमंडळी फार मोठ्या पद्धतीनं विचारानं काम करणारे आहेत. विकास कामाच्या अनेक योजना आहेत. हा आता सिद्ध नुसत्या एवढ्याशा गोष्टीसाठी न करता अनेक ज्या योजना आहेत त्याच्यासाठी पण करावा अशी सुद्धा भूमिका आम्ही देखील मांडतोय. आता उद्या असं व्हायचं की नाही का पावसाळ्यात जसं पाणी भरपूर येतं मग नदीतलं पाणी ज्यावेळी आलमट्टीकडे जातं मग आलमट्टीतलं पाणी सोडा म्हणून उद्या कोणी सांगितलं तर त्यांनीच म्हणल्याशिवाय पाणी सोडायचं नाही किंवा मी म्हणलो म्हणून आलमट्टीतनं ज्यादा पाणी सोडलं आणि म्हणून परिस्थिती आली नाही असं सुद्धा कोण म्हणायला कमी पडणार नाही अशी सुद्धा परत येईल. आणि मग नळाला पाणी येतं की नाही ते मग मला सांगावं मग मी उद्या कुणाला सांगावं मग त्यांनी पाणी सोडा अशी परिस्थिती येईल आणि हे काय राजकीय प्रगल्भतेच्या हिशोबानं बरोबर नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करणं गरजेचं आहे. दुसरा एक छोटा विषय या निमित्तानं मी मांडतो. कालच चंद्रकांत दादांनी सांगलीमध्ये ते उद्यम प्रदर्शन एक होतं त्याच्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सांगलीत व्हावं म्हणून काही लोकांनी मागणी केल्यानंतर सांगितलं की तो शिवाजी विद्यापीठच्या सिनेटला तो विषय घ्यावा मान्यता द्यावी. 2 मिनिटात माझ्या प्रस्ताव आला की 2 मिनिटात मी तो प्रस्ताव मान्य करतो. तर त्याविषयी सुद्धा आमची अशी भूमिका आहे की आम्ही आपण ह्या खानापूर आटपाडी जत कवठेमनका किमान खटाव ह्या परिसरामधले आपण सगळेजण अनेक वर्षाची आपली जी मागणी आहे की उपकेंद्र हे खानापूरला झालं पाहिजे त्या मागणीसाठी लागेल त्या पद्धतीचा उठाव करायची आम तयार आहे. दादांना अजून म्हणजे तीव्रता माहीत नसावी किंवा तिथं म्हणायचं म्हणून बोलले असतील परंतु काय जे सांगलीतले लोक या संदर्भात मिसगाईड करतायत किंवा त्यांची मागणी मागायला हरकत नाही त्यांनी सांगलीमध्ये उपकेंद्र व्हावं ह्याबद्दल म्हणणं आहे पण त्याच्यासाठी वेगळं काय तर जे काय भूमिका घेत असतील तर त्याचा सुद्धा कडाडून विरोध करायची आमची भूमिका आहे. उलट मी म्हणेन की आदरणीय अनुभव असतील आदरणीय संजय काका असतील इथल्या परिसरात नेतृत्व करणारे अनेक जी नेते मंडळी या सरकारमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतायत त्यांना मी विनंती करतोय की हा जो प्रश्न आहे तर ह्या प्रश्नाला सगळ्यांनी मिळून जर असं पाठबळ लावलं किंवा ताकद लावली तर हा शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा खानापूरचा प्रश्न लवकर निकाल निघेल आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी सुद्धा भूमिका या निमित्ताने मी मांडतो.